नमस्कार, पीसीए न्यूज के आज के एपिसोड में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। राजनगर डोंबिवली वेस्ट या ठिकाणी कुंदन म्हात्रे आणि त्याचे कुटुंब राहतं आणि 27 तारखेला त्यांच्या घरी चोरी झाल्याची खबर आम्हाला मिळाली। त्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला। याच्यात मेन इन्व्हॉल्वमेंट त्यांचा जो वॉचमन होता सागर थापा हा गायब असल्याने त्याच्यावर संशयाची सुरू गेली आणि त्याच्यावरच गुन्हा दाखल केला। पहिला 15.5 लाखाची चोरी असल्याचं प्रथमदर्शनी गुन्हा दाखल झाला। त्यानंतर तपास करत असताना आमचे डीबी टीमचे अधिकारी पी ए लोखंडे, पी एस आय भवर आणि इतर त्यांचे सहकारी यांनी तपास करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे याच्यातला जो मास्टर माइंड आहे, जो सागर थापाचा मेहुणा आहे नील बहादूर कामी, याला पहिले कामोट्यातून अटक केलं। त्याच्यानंतर तपासामध्ये दुसरा आरोपी पुण्याला गेला अशी माहिती मिळाल्यानंतर प्रथम पुणे आणि त्यानंतर बंगलोर इथून तपास करून आणखीन 2 आरोपी अरेस्ट केले। त्याच्यामध्ये जवळजवळ 7 लाखाची गुन्ह्यातील मालमत्ता आम्ही रिकव्हर केलेली आहे आणि त्याच्यासोबत अजून जे मेन मास्टर याच्यातला जो वॉचमन आहे सागर थापा तो अजून आम्हाला मिळालेला नाही आहे, त्याचाही तपास जारी आहे। इतरही साक्षी साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुमच्यावर गुन्हा अगोदर होता का? त्यातला जो मास्टर माइंड आहे आणि पहिला जो अरेस्ट केलेला आहे नील बहादूर कामी याच्या विरुद्ध 3 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी 1 वसईला आहे आणि 2 तेलंगणामध्ये। तेलंगणाच्या केसेसमध्ये त्याने जवळजवळ 1.5 वर्ष सजा भोगलेली आहे आणि सध्या आम्ही इतर 2 त्याचे साथीदार अटक केलेले आहेत, टेक बहादूर शाही आणि मन बहादूर शाही, त्यांनाही अरेस्ट केलेलं आहे। थापाचा अजून तपास चालू आहे।